करतोय, दाट चंदूची शांतता. निलेश टू निलेश असा कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आत पाहतोय. बघा मागच्या मॅच मध्ये 76 जरी धावा बनवायच्या होत्या, प्रयत्न खूप चांगले होता गावदेवी उंबारली या टीम कडनं. आता मात्र पाहू शकाल पंचांगाचा इशारा येतो वाईटचा, अभंतर धावने मात्र संघाचं इथे अकाउंट ओपन होताना पाहतोय. पहिला चेंडू डाट फेकला आणि त्याच्यानंतर हा चेंडू अवांतर फेकताना पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार करायचा होता डाट चेंडू. डॉट चेंडू येतोय बॅक टू बॅक, हा दुसरा डॉट चेंडू आहे. निलेश टू निलेश निलेश आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्यासाठी आणि फलंदाजी करण्यासाठी सुद्धा निलेश आहे. एक पाहतोय निलेश मराठे बिग नेम. तर मानकिवली या संघाकडनं गोलंदाजी करतोय आणि सलग त्याने 3 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि एक वाईटच्या स्वरूपाने एक धाव. बघा योगेश भाग्यवंत यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक खुशिवली टीम साठी. माजी सरपंच योगेश भाग्यवंत आपण पाहू शकाल. इथे मात्र फलंदाज बाद बिग विकेट पहिला झटका. थँक्यू डीजे मास्टर. स्पर्धा आपण खूप मोठी पाहतोय. जय श्रीराम क्रिकेट संघ भोणोली आयोजित सरपंच चषक 20-19-20-20 अशी ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये उच्चांक का गाठलाय, खऱ्या अर्थाने मेहनत, फार मोठी मेहनत आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे जनक किशोर तात्यांना व्यासपीठावरती त्याच्या संबोधित आपण पाहतो योगेश दादांना, कारण त्यांच्याकडनं घेतलेली मेहनत, कारण स्पर्धा ठेवणं फार सोपं असतं मात्र त्या स्पर्धेला साकार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत याचकडनं घेतली गेली आणि त्यामुळे ही स्पर्धा आपल्याला सर्वात उच्चांक गाठताना पाहतोय. बाजीराव आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. इथे रिव्हर्स अटॅम्प सक्सेसफुल शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी पहिला दमदार चौकार. चला लगेच क्षेत्रक्ष लावून घ्या, वेळ खूप कमी आहे. बघा दोन सामने, आणखी दोन सामने खेळवायचेच आपल्याला, त्याचा विचार करताना मात्र थोडंसं फास्ट केला. एक षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती धावसंख्या पुढे जाती आहे. धावफलकावरती आपण धावा पाहतोय तर कुशिवली या टीमकडनं. तर बघा इथे मात्र वाढदिवस सेलिब्रेशन होईल. बघा संस्कार मंगेश पाटील याचा मात्र इथे वाढदिवस सेलिब्रेशन केला जाईल. इथे मात्र टॉपेजच्या सहाय्याने चेंडू हवेमध्ये आहे, लाजबाब झेल फलंदाज बाद होईल बिग विकेट. आपण थांबायचंय. बघा इथे मात्र संस्कार मंगेश पाटील ह्याचा वाढदिवस इथे मात्र साजरा केला जाईल. सामना आपण सुरू ठेवा.
बघा केक कापून मात्र त्याचा वाढदिवस मात्र केला जाईल आणि संस्कारला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तात्यांकडनं योग्य दादांकडनं आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांकडनं मात्र संस्कारला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सामना आपण सुरू ठेवा. बघा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. डीजे थोडं थांबायचं, डीजे आपण थांबा, सामना सुरू करा. आपण इथे चेंडू हवेमध्ये जज करतोय फलंदाज बाद बिग विकेट. संस्कारचा वाढदिवस सेलिब्रेशन होतोय, केक कापून त्याचा वाढदिवस सेलिब्रेशन केलं जातोय. डीजे मास्टर आपण थांबा तर सामना सुरू करा. आपण तर सर्व मान्यवरांकडनं आणि त्याच्यानंतर इथे जमलेल्या प्रेक्षकांकडनं संस्कारला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, जज करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर नोमान्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती. या दोन धावेच्या मदतीनुसार धावल कबड्डी धावसंख्या आपण पाहतोय तर कुशिवली टीमची टोटल पुढे येते 8 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्तरी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पंकज. मानकिवली टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी पंकज आपण पाहतोय. इथे मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आणि वाईटचा इशारा होतोय पंचांकडनं. अतिरिक्त धावीची भर पडेल, अतिरिक्त धावीने धावपालकावरती धावसंख्या वाढतीय. 9 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा चालू असताना फक्त 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांचा सामन्याचा विचार करता मात्र इथे कुशिवली संघाला धावा बनवाव्या लागतील. रिवर्स अटॅम, पुन्हा एकदा रिवर्स अटॅम करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सामतता पंकज या गोलंदाजाकडनं. ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहतोय कारण क्षेत्ररक्षणाची जर विचार केला तर थोडस विकुरलेलं क्षेत्ररक्षण मानकिवली या टीम कडनं पाहायला भेटतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑन डीप लॉंग अप आणि डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र लॉंगअपचा क्षेत्ररक्षक पुढे येईल चेंडूला उचलण्यासाठी. एकदा पूर्ण दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला, यस नो यस नो आणि या मुले फलंदाज बाद होईल. तर इथे मात्र आणखी एक सफलता फलंदाज बाद होताना पाहतोय आपण. दापालका भरती धावसंख्या कायमस्वरूपी, कुशिवली टीमची टोटल आपल्याला पाहायला भेटतोय. षटक क्रमांक दुसरं चालू असताना इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार करायचा होता, चेंडूने बॅटचा संपर्क नाही. षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि दोन षटकाच्या नंतर धावपळकावरती धावसंख्या 10 धावा.
या साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. सुक्रियाजी आवटे या साहेबांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मात्र सन्मान करायचे. दोन षटके संपले गेले, दोन षटकानंतर धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्तरी गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र शॉटापर्यंत चेंडू तर फक्त दिशा दिली चेंडूला, चेंडू जातोय कव्हर पॉइंटला दुसऱ्या धावीसाठी धावतोय आणि पाहता पाहता या 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन विकेट्स. बघा या 2 धावा चित्त्याच्या चपळाईने मात्र पूर्ण केल्या जातात. कॉम्बिनेशन चांगलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण फलंदाजी करण्यासाठी अनिल आणि दिलीप हे 2 फलंदाज पाहतोय. हाय आम्ही एक्शन ने गोलंदाजी करतोय. गोलंदाज हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला प्रहार केलाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. कार्पेट ड्राईव्ह झाला होता मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल 2 धावा घेण्याची पुन्हा एकदा संधी कुशिवली टीमला मिळतोय. बघा संध्याकाळचं क्लायमॅक्स आहे कुशिवली संघाच्या फलंदाजाने थोडासा विचार केलाय की सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य करू, कारण 40 ते 42 धावा या सेफली टार्गेट होऊ शकतात. आता मात्र स्क्वेअर कटचा वापर. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय गोलंदाजाकडनं. मी अगोदरच म्हटलं तो थोडासा हायम ऍक्शन पाहायला भेटतोय आणि थोडासा उंच शैलीचा हा गोलंदाज आणि त्याला थोडीशी वीत होती. शॉर्ट आपल्या चेंडू तो फेकू शकतोय. जास्त उंचीचे जे गोलंदाज असतात आकाश ते मात्र जास्तीत जास्त शॉर्ट आपल्या चेंडूचा खूप वापर करत असतात. आता मात्र पाहू शकाल पंचाकडनं इशारा येतोय. लेंथ थोडीशी चुकीची होती आणि लेंथच्या मुले अभावी मात्र पंचांकडनं इशारा येतो व्हाईटचा. अतिरिक्त धाव धावपलकावरती पुन्हा एकदा येईल. अतिरिक्त धावीच्या सहाय्याने धावपलकावरती धावसंख्या जलद गतीने मात्र पुढे जातोय. आता मात्र थोडस मात्र पब्लिंग होते. येथे क्षेत्ररक्षक 2 धावा पुन्हा एकदा एकवडल्या जातात. सिंगल डबलने इथे काम चालवलं जातोय, तर एकात मोठा फटका एक चांगल्या टार्गेट पर्यंत कुशिवली संघ पोहोचू शकतोय आणि तो टार्गेट जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी इथे परिश्रम करावा लागेल, घाम घालावा लागेल तर कुशिवली टीमच्या या फलंदाजांना. आता मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न असफल प्रयत्न ठरतोय आणि प्रयत्न फसताना पाहतोय. तर दरम्यान बालरामजी कामरी या साहेबांचा इथे आगमन होताना पाहतोय आणि किरणजी राऊत या साहेबांचं सुद्धा आगमन होतोय आणि किसन राऊत त्याच्यानंतर शरदजी राऊत या साहेबांचं इथे आगमन होतोय आणि शब्दशृंगाने मात्र या साहेबांचं आपण या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करूया. धापलकावरती धावसंख्या आपण जाऊया. 18 धावा धापलकावरती. बघा सन्माननीय पाहुणे आमच्या व्यासपीठावरती त्यांचं नुकतंच आगमन झालंय. आपण पाहू शकाल बालारामजी कामरी या साहेबांचं इथे आगमन होताना पाहतोय. तर याच दरम्यान पाहतोय अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बाळाशेठ जगन कांबरे साहेबांचं मंचावरती आगमन झालंय. मी त्यांचं शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्याबरोबर किरण शेठ राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत. काजगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर बघा मान्यवरांची मांडी येतोय मात्र या शेवटच्या क्षणाला आजच्या या दिवसातील. बघा आणखी 2 सामने इथे खेळवायचे आहेत आणि त्यानुसार मात्र थोडासा सामना स्पीडअप करा आपण, कारण जेणेकरून वेळेच्या अभावी मात्र हा सामना खेळला पाहिजे, त्यानुसार मात्र प्रयत्न केला पाहिजे.
खेळाडूंनी सुद्धा मात्र जरा सहकार्य करा. आपण थोडासा फास्टली सामना खेळला. आता मात्र सरळ बॅटने फटका खेळायचा होता लोंगनला. चेंडू मात्र हवेमध्ये फटका फसला होता, मात्र इथे जेल ड्रॉप होतोय. एखादी चुकी किती महागात ठरते, मात्र जेव्हा एका चेंडू मध्ये एक धावेची गरज असते तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की एक चुकी कुठपर्यंत महागात ठरते. आता मात्र झेल ड्रॉप झाली आहे आणि इथे मात्र धावा घेताना पाहतोय. धापलका भरती दोन धावेच्या साह्याने धापलका भरती धाव संख्या 24 धावा. चौथं षटक डेट ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला भेटतात. तर यापुढील सामना असेल मात्रेपाडा विपक्ष मोहपाडा. या दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही आमंत्रित करतो की आपण लगेचच टॉस साठी परिधान करा टॉच बॉक्स मध्ये. ऑन साइडला शाटंपूल केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जातात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. हे दोन क्षेत्ररक्षकांना चेंडू वरती जायचं होतं, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जोपर्यंत ट्रॅव्हल्स होतोय दोन धावा घेण्याची संधी पुन्हा एकदा येते. तर कुशिली टीमला आणि कुशिली टीमची टोटल इथे मात्र पुढे जाते दोन धावेने 26 धावा. षटक क्रमांक तिसरं बघा. इथे मात्र शेवटच्या षटकावरती थोडासा अटॅक. लॉवर पोल्टोसचा चेंडू होता, लाईन बदलतोय, दिशा फरकटतोय गोलंदाज आणि योगेश इंद्रेकर सरांकडनं मात्र हा इशारा येतो व्हाईटचा. अतिरिक्त धावेची भर पडली आहे. धावपलकावरती धावसंख्या 27 धावा. धापलकावरती कुशिवली या संघाच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पडल्यानंतर आतमध्ये येतोय व्हाईटचा इशारा आलाय. व्हाईटचा इशारा येतोय व्हाईटच्या साह्याने धापलकावरती धावा 28. तर प्रत्येकी क्षणाला आपण पाहू शकाल की धावा येताना इथे या षटकामध्ये. आता मात्र लिडिंग एज होती चेंडू आबेमध्ये, थोडासा टर्न झालाय चेंडू. एक धाव पूर्ण होताना पाहतोय, दुसऱ्या धावेसाठी अटॅम्प केलाय आणि दुसऱ्या धावेसाठी जाताना इथे फलंदाज बाद होईल. बिग विकेट. इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहतोय शेवटच्या क्षणाला. मात्र या सत्रातील आपण पाहू शकाल वारंवार फलंदाज बाद होताना इथे पाहिलं आपण आणि कोणताही फलंदाज मात्र सातत्यपूर्वक कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे धावसंख्या ही कमी पाहायला भेटतोय. इथे मात्र टॉपेच्या सहाय्याने डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, मात्र अटॅम्प खूप चांगलं होतं. दोन धावा पूर्ण केल्या जातात, फक्त दोन धावा या चेंडूवरती येतील आणि दोन धावेच्या सहाय्याने धापालक पुढे जातोय कुशिवली टीमचं. आणि धापालकावरती धावसंख्या आपण कुशिवली टीमच्या माध्यमातून पाहतोय 31 धावा. तर चला मोहपाडा संघाचा संघनायक आणि मात्रेपाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. इथे मात्र चेंडू पॅडवरती आदळतोय. एक धाव पूर्ण, एक धावेच्या सायने लेखबाच्या स्वरूपाने एक धाव येतोय. एक धावीच्या सायने धापलकावरती धावा आपल्याला पाहायला भेटतात. चार षटक संपल्यानंतर 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष आहे. बघा 33 धावांचं लक्ष मात्र मनाशी बालगून मैदानाच्या आतमध्ये उतरताना निश्चितच आपण पाहू संघाला. आणि आता मात्र कशा प्रकारचा खेळ असेल कुशिवली संघाच्या माध्यमातून आणि कोणत्या रीतीने इथे मात्र खेळ दाखवेल. थँक्यू डीजे मास्टर. तर 33 धावांचं लक्ष असेल आणि या 33 धावांचा लक्ष्याचा पाठला करताना माणकिवली संघ कशा प्रकारे खेळेल या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र तर जगदीश पाटील यांना. थँक्यू. थँक्यू सो मच. तर मंचावरती ज्या ठिकाणी आमचे पाहुणे आल्यात पाहतोय आपण अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बाळशेठ कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी तात्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अतिथींचा
यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक कुशल नेतृत्व वांगणी बदलापूर परिसराला मिळालं आहे. शिवसेनेचा एक बुलंद आवाज, त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं केली गेलेत आणि मात्र नेहमीच त्यांचा या मोठ्या मोठ्या कामांना सपोर्ट राहिला. ते बाळशेठ जगन कांबरे साहेबांचा या ठिकाणी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे किरण शेठ राऊत यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मात्र याच दोन मान्यवरांच्या वतीने येणाऱ्या 2 जानेवारी ते 5 जानेवारी मध्ये काजगावमध्ये एक भव्यानी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. तब्बल 1,00,000 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील किसन शेठ राऊत यांना सुद्धा मंचावरती सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील शरदजी राऊत यांना सुद्धा मंचावरती सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर चला दोन्ही संघाचे कॅप्टन याच आहे आलेत का, टॉस केला जाईल. तर आमच्या मान्यवरांच्या शुभाशय बालाशेठ कांबरे यांना विनंती करेन टॉस करावा या दोन संघामध्ये. तर सामना 4 षटकांचा असेल. मात्रेपाडा विपक्ष मोहपाडा दोन्ही पाडा आहेत. तर कोणकोणत्या संघ जिंकेल येणारा बेल ठरवेल. पहिलाच बॉल होता अक्रस दिलाईने कडाचा होता, बिग अपील, फलंदाज बाद होतोय. व्हेरी फास्ट बॉल वरती फलंदाज बाद झालाय कुमार आणि पहिला धक्का लागतोय तो टीम मानकेलीला. तर फलंदाज बाद होतोय, वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र चेल ड्रॉप होतोय. तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. अक्रोस लाईन खेळून काढतोय चेंडू स्लॉग स्वीप आणि चेंडू सी मारेच्या पलीकडे पहिला दर्जेदार षटकार. यावेळेस मात्र चेंडू अतिशय चांगला होता, आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला, एक डॉट चेंडूची सांगता. तर डॉट चेंडूची सांगता झाली आहे. पहिला गोलंदाज प्रशांत 8 धावा खर्च करतोय. 1 फलंदाज गमावलाय टीम मानकेवलीने. पहिला सामना काय जिंकलाय गोलंदाजीच्या जोरावरती. पुढे आल्या त्यावेळेस स्टप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, 1 धाव कम्प्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न होता, पंकजला पाहतोय मध्ये. तोपर्यंत एष्ट्या उडवल्या जातात.
आणखीन एक धाव पाहायला मिळतो आपल्याला. आणि स्ट्राईकला मात्र पंकज बोले पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉल वरती बाद झाला होता. फार मोठा फलंदाज आहे, मात्र येथे त्याला परिचय द्यावा लागेल. अक्रॉस दी लाईन निकळायचा होता. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय एसटी रक्षकाच्या आतामध्ये जातोय. डॉट चेंडूची सांगता येथे मात्र षटक झालाय समाप्त. 33 धावांचा लक्ष्य जो पाठलाग करायचा तो टीम मानकेवलीला. पाहतोय दिलीप या बेलेस मात्र चांगला चेंडू होता खेळाचं होत. थोडस पंबलिंग झाला आणि एक डाट चेंडूची सांगता. तर आता मात्र इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल ते मात्र या टीमला. बॅकफुटला जाऊन कट करतोय सुरक्षित गॅप. चेंडू मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू येतो तडम्यांच्या दिशेला चौकार. तर दोन धावा आल्यात. पहिल्या बॉल डॉट दुसऱ्या बॉल वरती चौकार. त्याच्यानंतर दोन धावा पाहतोय दिलीप. दुसरं षडक या वेळेस लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू मात्र येतो या स्लीप पॉइंटला. तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. एकने धावसंख्या पुढे सरकली जातोय. या वेळेस मात्र अलकासा अपील केलं होतं. अपीलामध्ये उत्साह जास्त. आज मात्र पंकज बोले या ठिकाणी बॅटचा पेस ओपन होत नाही आहे. पहिल्या सामन्यात शून्यावरती बाद झाला आहे आणि या वेळेस सुद्धा धावांसाठी संघर्ष करावा लागतोय अद्यापर्यंत पंकजला. मात्र रितेशने एकीकडे पाहिलं तर चांगली फलंदाजी केली आहे. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 24 बॉल 33 रन बनवायच्या होत्या. फटका तर चांगला आहे. या वेळेस गॅप मध्ये डालतोय. मध्ये तोपर्यंत नोमॅन लायन्स. दुसरे धावेचा प्रयत्न खराब थ्रोफेकी आणि तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येथून मात्र दोन षटकांचा खेळ संपतोय. दोन षटकामध्ये धावा आल्यात. धावपलकावरती 18 आणि येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ते टीम मानकेवलीला.
तर आता मात्र 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. चला सामना स्पीडअप करा. अद्याप 2 सामने खेळवायचे आहेत. तर तिसरा गोलंदाज मनोज, 12 चेंडू 15 धावा. रिवास अटेम्प्ट करतोय, खूप उंच उंच गेला होता चेंडू, मात्र दुसरी धाव घ्यायची होती या ठिकाणी आणि तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जातोय. 2 धावा मिळाल्यात पहिल्याच बॉल वरती. आता मात्र समीकरण पाहायला मिळतोय आपल्याला, 11 चेंडू आणि 13 धाबेची गरज. मात्र फक्त 2 अंतर जास्त आहे धाबांचं, चेंडूपेक्षा 2 धाबा जास्त आहेत, त्यामुळे ते अंतर कधी पार केलं जाईल. पुन्हा एकदा चेंडू, मात्र हो चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित या ठिकाणी पाहिलं तर 3 धावा वाचवल्यात आपल्या या संघासाठी. कारण चेंडू जर हातातून निसटला असता निश्चित चौकारासाठी गेला असता. 1 धाव मिळतोय, 10 चेंडू 12 धावांची गरज. पंकज बोले मात्र स्ट्राईक वरती. पंकज साठी हा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, मात्र डॉट बॉल, कोणतीही प्रकारची धाव लाभत नाही आहे. 1 निर्धाव चेंडू फेकला जातोय. आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करतोय की काय, कारण 9 चेंडू आणि 11 धावा. अद्यापर्यंत पाहिलं आजच्या दिवसामध्ये 3 सामने जे झाले, 3 सामन्यामध्ये एकाही संघाला धावा चेस करता आल्या नाही. या फटका तर चांगला आहे, लॉंग लॉंग बिग वे, दिस इज माय टीट, 6 रन. तर आता मात्र षटकार पाहायला मिळतो आपल्याला, 6 धावा 28 धावा दापलकवरती झाल्यात. आता मात्र गरज आहे ती 8 चेंडू 5 धावा. तर समीकरण लगेचच बदलताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र नाहीये, चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स ओवर द लाईन आणि स्कोर इक्वल, 1 धावेची गरज. एक षटकार एक चौकार पंकज बोलेच्या बॅट मधून पाहतोय आपण. पंकज या वेळेस हलक्या हाताने कट करतोय आणि मात्र विजयाची धाव एकवटली जातोय आणि सलग 2 सामन्यामध्ये 2 विजय प्रस्थापित करतोय तो निलेश मराठेचा मानकिवली संघ. ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी करत असताना 4 धावा देत 2 विकेट संपादन केल्या. तर चला लगेच पोझिशन घ्या मात्रेपाडा टीम आणि पंकज याचे मॅन ऑफ द मॅच.